कारण मित्रांनो, बैल पाणी पाजायले, फिरायला आणले पाणीवर, पण मोत्याला पाणी पाजायचं. पाहुणे 10 वाजलेत, बैल शेडमध्येच ठेवायचे, आज शेतामध्ये न्यायची नाही, लय ऊन पण लागायला लागले. सोयाबीनची कुळी टाकायचं, पुन्हा त्याला कडब्याची कुठी टाकायची, ज्वारीच्या कडब्याची. हिऱ्याला सोडलंय पाणीवर, पुन्हा मोत्याला सोडायचं. हिऱ्याला शेडमध्ये बांधून पुन्हा मोत्याला आणून पाणीवर. 3 वाजलेत, बैलाली पाणी पाजायचं. सकाळी ज्वारीचं गुळी टाकलं होतं. हिऱ्याला टोपल्यामध्ये पाणी ठुले, मोत्याला पाजलं पाणी. हिऱ्याला हौदावर पाणी 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 पाजून बघतो. टोपल्यामध्ये हिऱ्या पाणी पेत नाही, हौदामध्ये पाजावं लागते. 3 वाजलेत, खाली कडब्याची कुठे जेवायची कुठे टाकली होती. बैलांनी समजली धावून खाऊन साफ केली, काही ठुल नाही बैलांनी. कुठे टाकली होती जेवारीची, ती थोडी राहिली जेवारीचं हे गहू चाळायचे, चाळायचे गहू. आता हिऱ्याला पाणी पाजून गहू चाळून घ्यायचे. पाजतो हिऱ्याला पाणी. 6:30 वाजले, दाराचा टाईम झाला. पेन ती काढायची, बैल ती बाहेर बांधलेली आहेत. काढायची पिंड आता. ऐक, काढतो पिंड. 6:30 वाजता दारा काढावं लागतात, गायच्या दरूचा टाईम आहे. ठुली गायला आणि म्हशीला पेंड, एका गायला ठेवायची राहिली, तिला भिजवून ठेवावं लागते. 6:30 वाजून गेलेत, काढायचं धारा आता. फेनली आधी ठेवावं लागते पेंड, तिला भिजवून थोडे पाणी टाकून थोड्या वेळ ठेवायची, भिजली की ठेवायची. फेनली कोरडी ठुली गायला आणि म्हशीला.